यवतमाळमध्ये चोरीच्या संशयावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणी 3 जणांना अटक झाली आहे. मंगेश डेहणकर असं मृत युवकाचं नाव आहे. बाभुळगाव तालुक्यातील मादणी इथल्या मंगेश याने शेतातील साहित्याची चोरी केल्याच्या संशयावरून गावातील 3 जणांनी त्याचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली. दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. चोरीच्या संशयावरून एका युवकाला ही मारहाण करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये चोरीच्या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे. शेतातलं साहित्य चोरल्याचा आरोप या तरुणावर होता, त्यामुळे या तरुणाचे हातपाय बांधले आणि त्याला जबर मारहाण केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.